आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणीतील गुरु भवनासाठी अर्थसंकल्पात तरतूद करणार मंत्री सौ शशिकला जोल्ले. निपाणी येथील गुरु भवनासाठी 1,30,00,000 निधी मंजूर झाला आहे. गुरु भवनासाठी 15,00,000 निधी दिला आहे. उर्वरित आवश्यक निधीची तरतूद राज्य अर्थसंकल्पात करून देऊ. अनेक दिवसापासून गुरु भवनाची येथे मागणी होती, पण जागेसह अनेक अडचणी होत्या. गुरु भवनासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचं प्रतिपादन महिला व बाल कल्याण मंत्री सौ शशिकला जोल्ले यांनी केलं. निपाणी येथील श्रीनगर परिसरात गुरुभवन कामाचा शुभारंभ खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या उपस्थितीत कुदळ मारून मंत्री सौ शशिकला जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा शिक्षक संघाचे उपाध्यक्ष विनायक गुरव यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं. यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले, राज्यात व केंद्रात भाजप सरकार असल्यानं निधी कमी पडणार नाही. आपण ही खासदार फंडातून सहकार्य करू. कोणत्याही स्थितीत भवनाचं काम प्रलंबित राहणार नाही अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमास खासदार अण्णासाहेब जोल्ले, गट शिक्षण अधिकारी रेवती मठद, व्ही के सनमुरे, हलसिद्धनाथ साखर कारखाना अध्यक्ष चंद्रकांत कोठेवाले, संचालक पप्पू पाटील, गोपाळ नाईक, नगरसेवक जयवंत भाटले, संतोष सांगावकर, राजू गुंदेशा, विनायक वडे, नीता बागडे, सुजाता कदम, आशा टवळे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य बंडा घोरपडे, दत्ता जोत्रे, सुनील राऊत, रवी इंगवले चव्हाण, सुनील शेलार, बाळासाहेब जाधव, प्रशांत पाटणकर, एस बी हाडकर, एम डी मुल्ला, सुनीता जोशी, एस एस पाटील, बी एस पाटील, बी एस मलाबादे यांच्यासह अन्य उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी निपाणीहून शिवाजी भोरे. स्वप्न आहे आणि त्या स्वप्न साकारत्वाकडे आता आम्ही पाऊल ठेवायला लागले. आज पायाभरणी झालं. पायाभरणी झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्टने सांगितलं की आजपासून मी काम सुरू करतो, परंतु इथं ओपनिंग करायचं आणि काम कॉन्ट्रॅक्टकडे देऊन सुरू करायचं आणि आम्ही आमच्या कामात लागायचं असं होता कामा नाही. कारण एक बिल्डिंग चांगलं व्हायला पाहिजे, क्वालिटीचं व्हायला पाहिजे, तर आम्ही सगळे शिक्षक जसं स्वतःचं घर बांधतोय त्याच पद्धतीनं हे स्वतःचं आपलं गुरुभवन आहे असं सगळ्यांनी मनामध्ये ठेवून, इथं बी ओ मॅडम असतील, आपलं जे बी ओ ऑफिसमधले सर्व असतील, इथले शिक्षक असतील, तुम्ही संघटनेचे शिक्षक संघाचे जे काही तुम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष आणि कमिटी असेल, वरचीवर येऊन इकडं लक्ष दिला तर एकदम फर्स्ट क्लास असं क्वालिटीचं आपल्याला करायला शक्य होते. जसं मी उदाहरण सांगितलं की घर बांधत असताना स्वतः आम्ही राहून पाणी मारतोय, कारण का घर चांगलं व्हायला पाहिजे, तसं हे देखील आपलं सर्वांचं भवन आहे, आपलं सर्वांचं घर आहे समजून आपण इथं त्या पद्धतीनं देखील करायला पाहिजे. आणि जे काही फार वेळेला 2-3 वेळेला करेक्शन होऊन चांगलं गुरुभवन पाहिजे म्हणून एक प्लॅन केलेला आहे आणि नक्कीच ते साकार रूपामध्ये मला वाटतं येणाऱ्या आणि वर्षाच्या आतच आम्ही बिल्डिंगचं उद्घाटन देखील खूप चांगल्या पद्धतीनं करूया. आणि त्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्टना देखील मी सांगितलेलं आहे की इथं कामाला सुरुवात करा, लवकरात लवकर करून द्या म्हणून. तर जे हे स्वप्न साकारत्वाकडे आलं आहे म्हणून मी सर्व शिक्षक आणि शिक्षिका आणि माझ्या बी ई ओ सगळ्यांना देखील मी विनंती करतो की ह्याच्याकडे लक्ष द्या, चांगलं बांधून घ्या आणि जिथं कमी पडेल तिथं आम्ही दोघंही तुमच्या बरोबर आहे, कुठंही कमी पडू देणार नाही हे आज विश्वास देतो आणि तुम्हा सगळ्यांना देखील अभिनंदन करतो.